नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चैनल साइंस एंड एजुकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। अपना सर्वांचे बीएड साठी प्रवेश म्हणजे ऍडमिशन्स झालेले आहेत, ज्यांचे ऍडमिशन झाले आहेत त्यांना हार्दिक शुभेच्छा। तसेच आपला बीएड फर्स्ट सेमिस्टर जे आहे म्हणजे फर्स्ट इयर साठी फर्स्ट सेमिस्टरचा सिलेबस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। तर चला पाहूया बीएड फर्स्ट इयरसाठी फर्स्ट सेमिस्टरसाठी असणारा सिलॅबस, त्याचा आराखडा, एकूण विषय किती असतात, त्याचं गुणदान कसं असतं म्हणजे कशाप्रकारे आपल्याला परीक्षेला सामोरं जावं लागतं आणि परीक्षा पद्धती कशी असते ते आपण पाहूया। विद्यार्थी मित्रो, पूर्ण भारतभरामध्ये आपल्याला बीएडचा जो सिलॅबस आहे जवळजवळ सारखा असलेला पाहायला मिळतो। म्हणजेच कुठल्याही विद्यापीठात तुम्ही भारतातील तसेच महाराष्ट्रातील विद्यापीठांचा जर सिलेबस पाहिला तर एखाद्या पेपरचा आपल्याला थोडाफार फरक, पेपरचं नाव वेगळं असू शकतं, परंतु त्याचा जो आशय आहे, कंटेंट आहे, तो आपल्याला एकच असलेला पाहायला मिळतो। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर या युनिव्हर्सिटीचा 2022 शँक्शन झालेला सिलेबस, जो की रिसेंट सिलेबस, चालू सिलेबस आहे, तो आपण पाहत आहोत। तर आपण इथे युनिव्हर्सिटी टायटल पाहू शकता, त्यानंतर फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरी स्टडीज, म्हणजेच आता बी ए, बी कॉम, बी एस सी यांचं सगळ्यांचं बी एड सेमच असतं, एकच असतं, त्यामुळे हे इंटरडिसिप्लिनरी आपल्याला लिहिलेलं पाहायला मिळतं। सब्जेक्ट एज्युकेशन शिक्षणशास्त्र या अंतर्गत आपलं बी एड येत असतं। तर सिलॅबस ऑफ बॅचलर ऑफ एज्युकेशन, ज्याला आपण बी एड असं म्हणतो, 2 इयर्स कोर्स, दॅट इज सेमिस्टर पॅटर्न, तर सेमिस्टर पॅटर्नचा हा सिलेबस आपल्याला पाहायला मिळतो। तर हा सिलॅबस 2022 काय झालेला आहे, ऑनवर्ड्स हा कार्यान्वित झालेला आहे, ॲक्टिवेट झालेला आहे। तर ह्या सिलेबसचे आपल्याला आपलं जे सेमिस्टर आहे म्हणजे सेमिस्टर फर्स्ट, आता आपण नुकतेच ॲडमिशन्स घेतलेले आहेत, आपण बी एडमध्ये एकदम नवीन आहोत। तर विद्यार्थी मित्रो, आपलं सेमिस्टर पॅटर्न बी एड आहे ही बाब आपणास माहीत आहे। तसेच बी ए, बी कॉम, बी एस सी ह्या लेवललासुद्धा जे न्यू स्टुडंट आहेत, ज्यांनी नवीन पद्धतीने बी ए, बी कॉम म्हणजेच बी ए, बी कॉम, बी एस सी रिसेंटली केलं आहे, तर त्यांना पण सेमिस्टर पॅटर्न होता। आणि जे ओल्ड स्टुडंट आहेत, ज्यांनी ऑलरेडी बऱ्याच दिवसापूर्वी किंवा बऱ्याच वर्षापूर्वी बी ए, बी कॉम, बी एस सी केलेले असेल, तर त्यांना ॲन्युअल पॅटर्न होता। तर सेमिस्टर पॅटर्नमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की दर 6 महिन्याला परीक्षा असते, दर 6 महिन्याला परीक्षा असते, त्याला आपण 6 महिन्याची परीक्षा असंही म्हणतो। तर आपल्याला 2 वर्षाचं बी एड आहे हे आपणास माहिती आहे, 2 इयर्स जो कोर्स आहे आपला, तर 2 इयर्स कोर्स असल्यामुळे आपल्याला या चार सेमिस्टरचा यात समावेश असणार आहे। देअर आर 4 सेमिस्टर फॉर आवर बी एड सिलेबस। तर 4 सेमिस्टर आहेत, पैकी पहिलं जे सेमिस्टर आहे त्यामध्ये आपण इथे पाहू शकता, त्याच्या सब्जेक्टचे नाव आपल्याला इथे दिलेत, चाइल्डहूड अँड ग्रोईंग अप, म्हणजेच बाल्यावस्था आणि वाढ, त्यानंतर कॉन्टेम्पररी इंडिया अँड एज्युकेशन, तर प्रागैतिहासिक भारत आणि शिक्षणशास्त्र असा हा विषय पेपर, त्यानंतर लँग्वेज अक्रॉस करिक्युलम, अभ्यासक्रमामध्ये पाठ्यक्रमामध्ये भाषेचं काय महत्त्व आहे, मग ती कुठलीही भाषा असो, मराठी, हिंदी, इंग्रजी किंवा उर्दू, तर त्या त्या भाषेचं महत्त्व आपल्याला ह्या सिलेबसच्या अनुषंगाने काय असतं। आपण जे सध्या बोलत आहोत ते मराठीमध्ये बोलत आहोत, म्हणजे आपण सिलेबस समजावून सांगताना, सिलेबस जाणून घेताना मराठीतून त्याचा वापर करत आहोत, मराठी भाषेचा वापर करत आहोत। तर शिकवताना आपल्याला कोणत्या कोणत्या भाषा आपल्याला वापराव्या लागतात या संदर्भातील हा पेपर, त्यानंतर क्रिटिकल अंडरस्टँडिंग ऑफ आय सी टी आपल्या परिचयाचा सब्जेक्ट आहे विद्यार्थी मित्रो। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला आय सी टी हा एक सब्जेक्ट पाहायला मिळतो, जो की क्रिटिकल अंडरस्टँडिंग आहे, म्हणजे त्याचं विश्लेषणात्मक आपण समजून घेण्यासाठी आय सी टीच्या ज्या संबोध संकल्पना आहेत, ज्या प्राथमिक संकल्पना आहेत, ह्या पेपरमध्ये आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत, त्या कशा शिकवायच्या आहेत हे पण आपल्याला जाणून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर योगा एज्युकेशन ह्याचा एक पेपर आपल्याला आपल्याला पाहायला मिळतो। तर विद्यार्थी मित्रो, पेपर 1, पेपर 2 आणि 3 हे पेपर तुम्हाला भारतभरात कुठल्याही विद्यापीठात जर गेलं तर कमी अधिक फरकाने हे 3 पेपर पाहायला मिळतातच। त्याला एज्युकेशनचे पेपर आपण म्हणूया किंवा मेन बी एड पेपर म्हणूया, आणि हे 2 राहिलेले जे पेपर आहेत विद्यार्थी मित्रो, ते आपल्याला व्हॅरिएबल पाहायला मिळतात। काही विद्यापीठामध्ये आता ह्या जागेवरती आपल्याला एन्व्हायरमेंट असा पेपर पाहायला मिळतो, म्हणजेच पर्यावरणशास्त्र किंवा तत्सम पेपर आपल्याला पाहायला मिळतात। तर हे 2 पेपर आपल्याला बऱ्याच विद्यापीठात वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या पेपर आपल्याला असलेले पाहायला मिळतात, परंतु वरचे 3 जे पेपर आहेत सर्वत्र आपल्याला सारखे पाहायला मिळतात। त्यानंतर सेकंड सेमिस्टर जे आहे त्यामध्ये आपल्याला कोणते विषय सामोरे जावं लागेल, तर एज्युकेशन पेपर 4th
जो आहे असेसमेंट फॉर लर्निंग, तर असेसमेंट आपल्या परिचयाचं आहे, मूल्यमापन. तर विद्यार्थ्यांचं मूल्यमापन कसं करावं ते जे अध्ययन आहे, अध्ययनाचं मूल्यमापन अशा प्रकारचं ह्या पेपरचं नाव आहे. त्यानंतर आपला पाचवा पेपर म्हणजे सेकंड सेमिस्टरचा दुसरा पेपर जो असणार आहे, तर तो पेपर सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स नॉलेज अँड करिक्युलम या नावाचा पेपर आपल्याला पाहायला मिळतो. तर नॉलेज कशाचं पाहिजे, तर पेडॅगॉजी ऑफ स्कूल सब्जेक्ट, तर आपले जे शालेय विषय आहेत, तर आपल्याला माहीत आहे आपली जी मेथड असते ती आपल्याला मिळते कशावरून, तर आपल्या ग्रॅज्युएशनच्या असलेल्या विषयावरून आपल्याला मेथड मिळत असते. आपल्याला मनाने जर आपण एखादी मेथड घेतली तर ती आपल्या बीएडसाठी पूरक नाही हे लक्षात घ्या. म्हणजे एखादा विषय तुमचा कधीच नव्हता, 10वीला नव्हता, 12वीला नव्हता आणि ग्रॅज्युएशनला पण नव्हता, तर तुम्ही तो जर विषय घेतला तर ती मेथड तुमच्या काही उपयोगाची ठरणार नाही. आणि ती मेथड मुख्य म्हणजे शालेय स्तरावरती असायला पाहिजे, म्हणजेच माध्यमिक स्तरावर जर असेल तरच आपल्याला त्याचा फायदा होत असतो, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. त्यानंतर एज्युकेशनचा पहिला जो पेपर आहे, पहिली मेथड जी आहे ज्याला आपण मेथड ए या नावानेसुद्धा ओळखतो, मेथड फर्स्ट ह्या नावानेसुद्धा आपण तिला ओळखतो. तर मेथड फर्स्ट कोणाची मराठी असेल, कोणाची हिंदी असेल, कोणाची उर्दू असेल, कोणाची संस्कृत, इंग्लिश आणि सायन्स, म्हणजेच विद्यार्थी मित्रो जे आपले कलाशाखेचे विद्यार्थी बंधू भगिनी आहेत, तर त्यांची ह्या वरील विषयापैकी कुठलीही एक मेथड असू शकते. ज्यांचं बी एस सी होतं तर त्यांना सायन्स घेणं अभिप्रेत आहे, गरजेचं आहे, म्हणजे त्यांची फर्स्ट मेथड ही सायन्स असणार आहे. आणि इतर जे बी ए बी कॉमचे बंधू भगिनी आहेत तर त्यांना ह्यांच्यापैकी कुठलाही एक, ऑलरेडी आपण बी एड सी ई टीच्या वेळेस तसेच बी एड सी ई टीचं जे नंतरचा कार्यकाळ होता त्यामध्ये ॲडमिशन प्रोसेसमध्ये पण सांगितलं होतं, दोन मेथड आपल्याला निवडायच्या आहेत. एक मेथड बी ए बी कॉमवाल्यासाठी कोणती असणार आहे, तर एक भाषा म्हणजे एक लँग्वेज आपल्याला निवडायची असते. ह्या आपल्याला इथे लँग्वेज पाहायला मिळत आहेत, त्या मेथड फर्स्ट म्हणून ओळखल्या जातात, मेथड वन म्हणून ओळखल्या जातात. आणि आपल्याला एक शास्त्र निवडावे लागते, तर खाली शास्त्राचे पण नाव दिले जे मेथड बी आपण त्याला म्हणूया. तर जॉग्रफीसारखं आपल्याला शास्त्र पाहायला भेटतं, भूगोल, त्यानंतर इतिहास, त्यानंतर मॅथमॅटिक्स, त्यानंतर ड्रामा अँड आर्ट इन एज्युकेशन, तर अशा प्रकारे विविध जे शास्त्र आहेत तर ते मेथड बी म्हणून आपल्याला निवडावे लागतात. तर मेथड बी याला आपण मेथड सेकंड असंही म्हणतो. म्हणजेच लक्षात घ्या, तर आपल्या फर्स्ट सेमिस्टरला काय आहेत, तर तीन कंपल्सरी विषय आहेत जे एज्युकेशनच्या टायटलने सुरू होतात. त्याचे सब्जेक्ट कोड ई डी यू सी सी आहेत, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या विद्यापीठासाठी ते तीन पहिले कंपल्सरी पेपर. त्यानंतर ए पी सी इन्हान्सिंग प्रॅक्टिसेस फॉर द प्रोफेशनल स्किल जे आहे, आपलं व्यावसायिक जे आपलं स्किल असतं, कौशल्य असतं, हे वाढवणारे हे दोन पेपर असतात. तर ते दोन पेपर क्रिटिकल अंडरस्टँडिंग ऑफ आय सी टी आणि योगा एज्युकेशन पहिल्या सेमिस्टरसाठी, तर दुसऱ्या सेमिस्टरसाठी आपल्याला तशाच प्रकारचे दोन पेपर यालाही आपल्याला सामोरं जायचं आहे. त्याला आपल्याला मेथड जे आहेत, मेथड ए आणि बी याला सामोरं गेल्यानंतर आपल्याला बाकीचा जो सिलेबस आहे विद्यार्थी मित्रो सेमिस्टर थर्ड, त्यामध्ये पण आपल्याला चाइल्ड पेडॉगॉजी ज्या पाहायला मिळते, बालमानसशास्त्र पाहायला मिळतं, त्यात एक कुठलाही एक सब्जेक्ट आपल्याला निवडायचा आहे. त्यानंतर परत थर्ड सेमिस्टर अजून एक दुसरा सब्जेक्ट आपल्याला निवडायचा आहे. त्यानंतर सेमिस्टर फोर्थ जे आहे आपलं शेवटचं सेमिस्टर म्हणून आपल्या बी एडमधलं, तर जनरल स्कूल अँड सोसायटी कुठेही गेले तुम्हाला हे सब्जेक्ट पाहायला मिळते. क्रिएटिंग अँड इन्क्लुझिव्ह क्लासरूम, तर जो वर्गाध्यापन आहे, वर्गाध्यापनाशी निगडीत जे घटक आहेत त्या संदर्भात असलेला आपल्याला हा पेपर पाहायला मिळतो. आणि एक इलेक्टिव्ह पेपर म्हणजे पर्यायी पेपर आपल्या ह्यातून खाली दिलेल्या गोष्टीतून निवडावा लागतो. अशा प्रकारे आपला जे सेमिस्टर फर्स्ट सेकंड अँड थर्ड अँड फोर्थ जे पाहायला मिळतं बी एडचा सिलेबस आपल्याला पाहायला मिळतो. आपण आठवल्या ह्याच्यामध्ये आतापर्यंत पेपरचे नावं पाहिले आहे आणि सेमिस्टर फर्स्ट व सेकंड याचा जो पेपरचा आराखडा आहे तो पाहिला आहे. म्हणजेच सेमिस्टर फर्स्टसाठी आपल्याला एकंदरीत पाच पेपर आहेत, त्यापैकी हे तीन पेपर हे 100 गुणांचे असतात, 100 मार्क्सचे असतात, आणि खालचे दोन जे पेपर आहेत ते 50 मार्क्सचे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तसेच आपला जो रिझल्ट लागणार आहे त्यावरती काही मार्क्स येणार नाहीत, त्यावरती येणार आहे आपलं पर्सेंटाईल. जसं की आपण बी एड सी ई टीमध्ये पर्सेंटाईल अनुभवलेलं आहे, ते कसं असतं, कशाप्रकारे त्याचा आपला परिणाम आपल्यावरती त्याचा होत असतो हेही आपण अनुभवलेलं आहे. त्यानंतर सेमिस्टर सेकंड जे आहे त्यामध्ये जे विषय आपल्याला पाहायला मिळतात 4 आणि 5, त्यानंतर 6 मेथड ए मेथड बी 7, 6B, 6A असं त्याला नाव दिलेलं आहे, म्हणजे मेथड फर्स्ट मेथड सेकंड याप्रकारे आपल्याला ती घ्यायची आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपण जो आराखडा आहे तो पाहूया. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. आपल्या महाराष्ट्रातील जे सर्व विद्यापीठे आहेत विद्यार्थी मित्रो, जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी, छत्रपती संभाजीनगर असेल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड असेल, त्यानंतर संत गाडगे बाबा मराठवा
संत गाडगे बाबा युनिव्हर्सिटी अमरावती असेल, त्यानंतर संत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर असेल, किंवा सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, जे की अगोदर पुणे विद्यापीठ या नावाने ओळखलं जायचं. तर हे जे विद्यापीठ आहेत विद्यार्थी मित्रो, ह्या जवळपास सगळ्यांचा सिलेबस जो आहे आपला सेम पाहायला मिळतो. ते विषय जे आहेत सेम आहेत, फक्त एखाद्या विषयामध्ये त्याचं नावात बदल असू शकतो, त्याचा आशय मात्र बदललेला असणार नाही, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. तर आपल्याला इथे त्यांनी दिलेलं आहे कशाप्रकारे आपले मार्किंग सिस्टीम होणार आहे, आपले जे पेपर आहेत त्यामध्ये आपल्याला जे गुण घ्यायचे आहेत, मार्क्स घ्यायचे आहेत, आणि त्याच्यानंतर कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, तर ग्रेडमध्ये. ग्रेड आपल्याला परिचयाचे आहेत, ज्यांना 90 ते 100% मार्क म्हणजे 90+100% ज्यांना मार्क्स मिळतील तर त्यांना आपल्याला जो ग्रेड इथं मिळालेला पाहायला भेटेल तर तो ओ ग्रेड असणार आहे. ग्रेड आहे आउटस्टँडिंग फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन असा त्याचा अर्थ असणार आहे. त्यानंतर ए प्लस प्लस जर ग्रेड मिळाला त्याचा अर्थ असणार आहे एक्सलंट, आणि डिव्हिजन फर्स्ट असणार आहे ए प्लसचा एक्सेप्शनल आपल्याला पाहायला मिळेल. डिव्हिजन फर्स्ट असणार आहे ए ग्रेड जर आपल्याला मिळाला तर व्हेरी गुड असा असणार आहे, ज्याचं पर्सेंटेज जे आहे ते 60 ते 69.99 म्हणजेच 70.01 एवढं कमी पर्सेंटाईल आपल्याला असलेलं पाहायला मिळतं, तर त्याला ए ग्रेड मिळेल. त्यानंतर तो फर्स्ट क्लास असेल, आणि बाकी जे लोक आहेत त्यामध्ये आपल्याला सेकंड आणि थर्ड क्लासमध्ये आलेले विद्यार्थी पाहायला मिळतील. बी प्लस, त्यानंतर बी, सी प्लस, सी, आणि त्यानंतर डीपर्यंत आपण जाऊ शकता. परंतु पर्सेंटाईलने आपल्याला कसं होतं ह्या ऑलरेडी आपण बी एड सी ई टीमध्ये पाहिलेलं आहे. तर त्यानंतर एक पर्सेंटाईल असं आहे जे 40 खाली जर पर्सेंटाईल आपल्याला एकंदरीत आलं, 40% खाली जर मार्क आपल्याला आले तर त्याचा ग्रेड ठरेल एफ, आणि एफ ग्रेड स्टँड फॉर फेल अँड यू देअर विल बी नो एनी रँक ऑर नो एनी डिव्हिजन. तर आपल्याला तिथे डिव्हिजन मिळणार नाही, आपल्याला परत तेच सेमिस्टर आणि म्हणजे आपल्याला परत काय करावं लागेल, त्याला रिपीट करावं लागेल. दॅट इज अबाउट द पर्टिक्युलर हाऊ पर्सेंटाईल्स आर मेड द पर्टिक्युलर आवर रिझल्ट विथ सच टाईप ऑफ ग्रेडिंग सिस्टीम. ग्रेडिंग सिस्टीमने आपल्याला सी जी पी ए जी सिस्टीम आपण ज्याला म्हणत असतो त्याने आपल्याला ग्रेड दिले जाणार आहेत. त्यानंतर परीक्षा कशी असणार आहे विद्यार्थी मित्रो, तर परीक्षेचं स्वरूप इथं त्यांनी दिलेलं आहे. एम सी क्यू जे आहेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन 10 विचारले जातील. पेपरचं स्वरूप कसं आहे, पेपर एकतर तुमचा 80 मार्क्सचा असू शकतो किंवा 40, तर 80चाच असणार आहे. हे एक्सेप्शनल कंडिशन आहे, जसे की पाठीमागे एक कंडिशन तयार झाली ती म्हणजेच COVID-19 सारखी कंडिशन. तर त्यावेळेस हा फक्त पेपरचा आपल्याला पॅटर्न पाहायला मिळाला. आता नॉर्मल कंडिशन आहे, पेपर 80 मार्क्सचा आपल्याला प्रत्येक विद्यापीठामध्ये पाहायला मिळेल. कुठलंही विद्यापीठ महाराष्ट्रातलं असू द्या, 80 मार्क्सचा थेअरी पेपर आपल्याला द्यावा लागेल. पैकी 10 मार्क्स एम सी क्यूला असणार आहे, ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ज म्हणतो. प्रत्येक प्रश्न हा 1 मार्क्ससाठी असणार आहे, त्यामुळे 10 प्रश्न 10 मार्क, तर 10 टोटल त्याचं येईल. त्यानंतर कंटेंट बेस्ड ॲप्लिकेशन बेस्ड लाँग आन्सर क्वेश्चन, ज्याला आपण दीर्घोत्तरी प्रश्न असं म्हणतो, तर ते त्यांची संख्या आपल्याला 4 सॉल्व करायचे आहेत. दिलेले 6 असतील म्हणजे 2 ऑप्शन आपल्याला तिथे आहेत. त्यांनी शब्दमर्यादा दिली आहे 300 ते 400 ओळीमध्ये, 400 शब्दामध्ये, ओळीमध्ये नाही सॉरी, तर 300 ते 400 शब्दात आपल्याला त्याचं उत्तर लिहायचं आहे. मार्क असतील 10 आणि एकूण मार्क मग 40 होतील. 4 प्रश्न लिहायचे 40 मार्क, ही बाब आपण लक्षात घ्या. आणि नंतर तिसरा जो आपल्याला टाईप मिळेल प्रश्नाचा पाहायला, दॅट इज कंटेंट ऑर कंटेंट बेस्ड शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स, तर आपल्याला 8 दिले जातील, 6 लिहायचे आहेत, तर प्रत्येकी आपल्याला 5 मार्क पाहायला मिळतील. तर 30 मार्क्सचा हा प्रश्न असणार आहे, म्हणजेच एकंदरीत आपल्याला 10 मार्क्सचे ऑब्जेक्टिव्ह, 40 मार्क्सचे डिस्क्रिप्टिव्ह आणि 30 मार्क्सचे शॉर्ट डिस्क्रिप्टिव्ह आपण ज्याला म्हणता येईल, तर एकूण 80 मार्क्सचा पेपर आपल्याला द्यावा लागेल. इथं आपल्याला त्यांनी परत जे आपण आत्ताच सांगितलं, तर पॅन्डेमिकसारखी कंडिशन आली तरच अशा प्रकारचा पेपर असेल, अथवा हा पेपर मॅक्झिमम नसणार आहे, तो पेपर नसावाही, ही बाब आपण लक्षात घ्या. तर ऑप्शन जो आहे आपला एकच आपल्याला वापरता येईल, म्हणजे एकच आपल्याला फॉलो होणार आहे, तो म्हणजेच 80 मार्क्सचा पेपर जो की थेअरी पेपर असते. तर 100 पैकी 80 म्हणजे आता 20 मार्क्सचा प्रश्न तुमच्या मनात आला असेल 20 मार्क्सचं काय, तर 20 मार्क्सचं इंटरनल प्रॅक्टिकल. लक्षात घ्या, इंटरनल प्रॅक्टिकलचे हे पूर्णपणे मार्क्स हे कॉलेजकडे असतात, आणि आपल्या असेसमेंटनुसार आपलं मूल्यमापन कॉलेज करत असतं. त्यांनी दिलेले प्रोजेक्ट, त्यांनी दिलेले जे विविध होमवर्क असतात, असाइनमेंट असतात, ते आपल्याला वेळेत द्यावे लागतात, व्यवस्थित द्यावे लागतात, त्यानुसार आपल्याला 20 पैकी मार्क त्या त्या विषयाला मिळतात. तर 3 विषय जे पहिले आहेत पेपर फर्स्ट सेकंड थर्ड ह्याला 100 मार्क्सचा जो पॅटर्न आहे त्यामध्ये 80 मार्क्स तुम्हाला असं सॉल्व करायचं आहे, आणि 20 मार्क्ससाठी असेसमेंट आहे, हे आपण लक्षात ठेवावं. विद्यार्थी मित्रो, विविध जे विद्यापीठं आहेत त्याचाही सिलेबस आपण पाहू शकतो. तर आता पाहूया आपण पुढचं जे विद्यापीठ आहे त्याचा सिलेबस पाहूया. विद्यार्थी मित्रो, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणे, फॉर्मली युनिव्हर्सिटी ऑफ पुणे, तर फॅकल्टी ऑफ एज्युकेशन रिवाइज सिलेबस आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर सिलेबसमध्ये आपल्याला ज्या बाबी इथं त्यांनी दिलेल्या आहेत त्या पाहायला मिळतात. तर आपण आपल्याला फक्त इथे एकच पाहायचं आहे,
ते म्हणजेच जे पेपर आहेत पेपर नेम्स आहेत त्यामध्ये आपल्याला जनरली जास्त फरक पाहायला मिळत नाही. तर चाइल्डहूड अँड ग्रोईंग अप आपण हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडी युनिव्हर्सिटी याचा जो आपण आत्ताच सिलेबस पाहिला त्यामध्ये पण हा पेपर आपल्याला दिसला होता. कॉन्टेम्पररी इंडिया इंडियन एज्युकेशन अँड जनरल सोसायटी इथं थोडंसं नाव चेंज झालेलं आहे, परंतु कॉन्टेम्पररी इंडियन एज्युकेशन हा आपल्याला पेपर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी यामध्ये पण पाहायला मिळाला होता. लर्निंग संदर्भात तिथं एक पेपर होता लर्निंग असेसमेंट, तो आपण पाहिला. इथं लर्निंग टीचिंग असं नाव झालेले, म्हणजे नावामध्ये जास्त काही बदल नाही होत विद्यार्थी मित्रो, आणि पॅटर्नमध्ये पण बदल नाही. आपण सांगितलं 80-20, इथं पण 80-20 आहे. 80-20 आहे म्हणजेच 80चा थेरी पेपर आणि 20चा प्रॅक्टिकल पेपर अशा प्रकारे आपल्याला ते पाहायला मिळणार आहे. सब्जेक्ट कोड फक्त बदलतात. तिथं आपल्याला EJUCC असा सब्जेक्ट कोड पाहायला मिळाला होता. EJU स्टँड फॉर एज्युकेशन. तर इथं आपल्याला थोडा चेंज पाहायला मिळतो. BEd 101, 102, 103, 4, 5 असं आपल्याला सेमिस्टर फर्स्टसाठी पाहायला मिळते. तर इथं पण सेमिस्टर वाईज, तिथं पण सेमिस्टर वाईज हे आपल्याला कॉमन गोष्टी पाहायला मिळतात. आता आपण पुढच्या विद्यापीठाचा सिलेबस पाहूया. संत गाडगे बाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावती. तर विद्यार्थी मित्रो, हे जे अमरावती इथे स्थित असलेलं विद्यापीठ आहे त्याचा हा सिलेबस सगळीकडे सेम आहे. BEd 2 वर्षाचा आहे. सेमिस्टर आपल्याला सगळीकडे 4 पाहायला मिळणार आहेत आणि कंपल्सरी पेपर मात्र कुठेही बदललेले पाहायला मिळणार नाहीत. नाव थोडंफार बदलू शकतं. नावात बदल असेल तर तो काही अभ्यासक्रमात बदल आहे असं समजू नका. तर जवळजवळ त्यांचे जे पॉईंट्स असतात आशय जो असतो कंटेंट सेम असलेला आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहू शकतो यांचा पण पहिला जो पेपर आहे विद्यार्थी मित्रो त्याचं नाव आपल्याला इथं पाहायला मिळेल. युनिटसहित आपल्याला त्यांनी सिलेबस सर्वच विद्यापीठाचा सिलेबस असाच दिलेला आहे. तर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, तर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ही पण कोणाची आहे, चाइल्डचीच आहे. त्यामुळे चाइल्ड डेव्हलपमेंट जो आपण पेपर पाहिला होता, चाइल्डहूड अँड एज्युकेशन असं कुठं नाव आहे, चाइल्डहूड अँड ग्रोथ असं नाव आपल्याला कुठं असलेलं पाहायला मिळतं. इथंही पेपर 100 आहे, थोडासा बदल आहे, किंचित बदल. तर 80 यांना काय आहे, 60 थिअरी आणि 20 ऑब्जेक्टिव्ह आहेत, MCQs आहेत, म्हणजे सेमच पॅटर्न आहे. 80 झालं तिकडे आपण पाहिलं होतं 10 त्यांना MCQs होते आणि 70 जो पेपर आहे त्यामध्ये 30 दीर्घोत्तरी प्रश्न आणि 40 लघुत्तरी प्रश्न होते. तर इथं आपल्याला सेम तेच पाहायला मिळते, म्हणजे 60-20 हे 80 हे थेरॉटिकल आहेत आणि त्यानंतर 20 हे इंटरनल आहेत. म्हणजे 80-20 पॅटर्न कुठंच बदललेला नाही. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. आतापर्यंत आपण 3 विद्यापीठाचं सिलेबस पाहिलेला आहे. त्यानंतर पुढच्या विद्यापीठाचा सिलेबस आपण पाहूया. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड येथे स्थित असणारी, विष्णुपुरी येथे स्थित असणारी जी युनिव्हर्सिटी आहे तिचा सिलेबस आपण पाहूया. विद्यार्थी मित्रो, आपण स्क्रीनवरती पाहू शकता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड. तर नांदेड येथे स्थित असणारे हे विद्यापीठ जे आहे आपल्याला इथं त्याचं परिपत्रक पाहायला मिळतं. विविध जे सिलेबस आहेत ज्यात आपलं BEdसुद्धा समाविष्ट आहे. तर आपण इथं पाहू शकता इंटरडिसिप्लिनरी कोर्स आपला BEd आहे, कारण हा तिन्ही फॅकल्टीला समाविष्ट करतो. BA, BCom, BSc त्यामुळे ह्याचं नाव इंटरडिसिप्लिनरी आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आणि दुसरे जे कोर्सेस असतात जसं की इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, तर त्यांना सेपरेट त्यांचे शिक्षण आहेत. म्हणजेच ते सायन्स अँड टेक्नॉलॉजी या अंतर्गत येणारे कोर्सेस आहेत. तर आपला BEd हा इंटरडिसिप्लिनरी कोर्स आहे, सर्वांना समाविष्ट करून घेतो. तिथे फक्त सायन्स इंजिनिअरिंग जे आहे फक्त सायन्सवाल्यांचं असतं, त्यानंतर मेडिकल सायन्सचे विद्यार्थी जे आहेत ते फक्त सायन्सचे असतात. आणि हा सगळ्यांना समाविष्ट करून घेतो म्हणून इंटरडिसिप्लिनरी. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. CBCS हा पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतो, सेम जिकडे तिकडे तेच आहे. तर April 2019 हा सिलेबस सँक्शन झालेला आहे. विद्यापीठाने तो विद्यार्थ्यांना खुला करून दिलेला आहे. आपल्याला ज्या गोष्टी, म्हणजेच आपले जे पेपर्स आहेत किंवा पॅटर्न जो आहे तो आपल्याला इथे पाहायचा आहे. तर विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच विद्यार्थी मित्रामध्ये आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. विद्यार्थी मित्रो, SRTABU ज्याला आपण म्हणत असतो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी, याचं पण आपल्याला ग्रेडिंग सिस्टीम पाहायला मिळते. थोडासा बदल आहे ग्रेड आपले. तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये ग्रेड आपले ओपासून सुरू झाले होते. इथं त्यांनी फर्स्ट जो रँक ठेवला आहे, फर्स्ट ग्रेड जो ठेवला आहे तो S ठेवला आहे. त्यानंतर O, त्यानंतर A+, तिकडे आपल्याला A++ पाहायला मिळालं होतं. नंतर A+ पाहायला मिळालं, इथं B+. आणि सिस्टीम सगळीकडे सारखे, थोडाफार बदल असतो. तिकडे त्यांनी 40% खाली जे आहेत त्यांना फेल सांगितलं होतं, इथं पण तेच झालेलं आहे. तर त्यांना फेल दर्शवलेलं आहे हे लक्षात घ्या. म्हणजेच अशा प्रकारे आपल्याला काय आहे, तर ग्रेडिंग सिस्टीम आपल्याला सेम असलेली पाहायला मिळते. आपण SRTABUचा सिलेबस इथे पाहू शकता. त्यांचा जो कोर्स आहे सेम सगळीकडे आहे.
तर आपल्या तीन पेपर जे आहेत ते ऑलरेडी जे आपण पाहिलेले आत्तापर्यंतचे पेपर आहेत, पुणे विद्यापीठ असेल, छत्रपती संभाजीनगर विद्यापीठ असेल, अमरावती युनिव्हर्सिटी असेल, विद्यापीठ असेल, तर 100 मार्क्सचे पेपर आहेत। त्यामध्ये आपला 80-20 हा पॅटर्न सगळीकडे सेम पाहायला मिळाला। इथे तीच गोष्ट आपल्याला होताना पाहायला मिळते। हे 60 गुण नाहीत, हे आवर्स आहेत, म्हणजेच किती पिरियडमध्ये आपल्याला हा एक एक पेपर संपायचा आहे त्या संदर्भातली ती माहिती आहे। याचा आपण सखोल अभ्यास अनुकरण हे पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर अशा प्रकारे आपला जो बी एडचा सिलेबस आहे तो पाहायला मिळतो। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। आपल्या बीएडशी संदर्भात सर्व विषयाचं मटेरियल आपण टप्प्याटप्प्याने आपल्याला सादर करूया, आपल्याला ते मिळेल, यासाठी चॅनलला लिंक राहा। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।